सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव स्टोरीचे दोनशे पाच एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता चैतन्याने मेघाला दहा हजार रुपये दिले आता तो दहा काय वीस हजार रुपयेसुद्धा देऊ शकत होता कारण आता बायकोणं चांगलाच त्याला गरम करून सोडला होता आणि तो त्याचा खिसा तिच्यासाठी मोकळा करायला तयार झाला होता कोमल हसून म्हणाली मेघा ही जादू कशी केली ग आम्हाला पण सांग ना जरा मेघा नुसती लाजून गप्प उभा होती राहुल म्हणाला अरे चैतन्य काय झालं रे तुझा चेंगूटपणाचा संयम संपला वाटतं भाड्या आम्ही इतके जीवलग मित्र पण आमच्यासाठी एक रुपया सोडत नाहीस आणि बायकोसाठी दहा हजार काय केलं काय तिनं सांग ना मला चैतन्य हसून लाजत लाजत म्हणाला आता ते मात्र विचारू नका हे आमचं सिक्रेट आहे अभि म्हणाला चैतन्य आपल्या रॉयल गँगमध्ये सिक्रेट असं काहीच नसतं कळलं अरे सांग तरी आम्हाला तिने काय केलं असं काय म्हणाली ती तुला चैतन्य तरीही गप्पच बसला होता आणि म्हणाला आपल्या गँगमध्ये काही सिक्रेट नसलं तरी सगळ्याच गोष्टी ओपन करायच्या नसतात अर्जुन तर किती गोष्टी लपून ठेवत असतो सिक्रेट सिक्रेट सचिन म्हणाला नक्कीच तिनं जीव द्यायची धमकी दिली असणार हो ना चैतन्य आणि अर्जुन म्हणाला गलत जीव द्यायची ना ना नाही जीव ओवाळून टाकण्याचं प्रॉमिस केलं असणार आणि याच्या तोंडाला पाणी सुटलं आहे मी बरोबर बोलते ना चैतन्य आणि आता चैतन्य ओढ दाबून हसायला लागला आणि आता रोमॅन्टिक खेळात मुरलेले अर्जुनराव हे सगळं ओळखणार नाहीत असं तर होणारच नाही त्यांचं बरोबर होतं सगळे रॉयल बॉयजना काय कळायचं ते कळलं आणि सगळे हसत होते मग आता पुन्हा बाटली फिरली मग आता लतावर नंबर आला आणि तिला तू काय घेशील असं विचारलं लता म्हणाली मी सुद्धा डेअरच घेईन सचिन म्हणाला लता अगं तुझी अवस्था बघ आणि अशा अवस्थेत तू कसलं डेअरिंग करणार आहेस अर्जुन म्हणाला सचिन तिला काय निवडायचं आहे ते तिच्या चॉईसनं निवडू दे तू नको मध्ये मध्ये करू आणि तिला जमेल झेपेल असाच टास्क देऊया ना तुझ्या बायकोला हंड्यानं विहिरीतून पाणी काढायला नाही जमणार कोणीच सचिन हसला आणि म्हणाला यार मी तर फक्त तिला सांगत होतो बाकी काही नाही मला काय करायचं आहे काही पण टास्क द्या अर्जुन म्हणाला बघ बरं का सचिन आम्ही कोणताही टास्क देऊ तो तुला चालेल ना सचिन म्हणाला मला काय प्रॉब्लेम आहे तिला टास्क करायचा आहे ना आणि मी पैसेसुद्धा द्यायला तयार आहे चैतन्य इतकी लांबण नाही लावणार मी सांगा काय सांगताय ते बघूच आता सगळे विचार करत होते की लताला कोणता टास्क द्यावा आणि अर्जुननं राहुलच्या कारणात काहीतरी सांगितलं तसा राहुल थोडासा काळात हसला आणि म्हणाला लता सांगू का तुझा टास्क ती म्हणाली हो भाऊजी सांगा सचिन सॉरी टू से यार सचिन म्हणाला आता असं काय सांगणार आहेस तू जगा वेगळं राहुल म्हणाला तुझं बरोबर आहे जगा वेगळं नक्कीच नाही पण तुझ्यासाठी खूप शॉकिंग आहे आणि राहुलनं कोमलच्या कानात सांगितलं कोमल हसली ए मला पण सांग म्हणून मितू तिच्या कानाला लागली कोमलने मितूच्या कानात सांगितलं असं करत करत सगळ्या रॉयल लेडीजला कळलं आणि शेवटी मयुरीच्या कानात सांगितलं तर मयुरी हे ऐकून लाजून चूर झाली आणि आता लतासमोर खूप मोठं रोमँटिक आव्हान होतं आणि हे ऐकून तिने मोठे डोळे केले सचिन म्हणाला नक्की काय सांगितलंय मला कळेल का नक्कीच काहीतरी सावटपणा केला असणार राहुलनं लता काय ग काय सांगितलं सांग मला आणि लता म्हणाली इकडे या तुमच्या कानात सांगते आणि तिने त्याच्या कानात सांगितलं की मला डेअर दिला आहे की तुम्हाला त्या कोपऱ्यात घेऊन जायचं तसं सचिनने घाबरून डोळे मोठे केले आणि म्हणाला मी अजिबात नाही हां असली फालतुगिरी मला चालणार नाही हां लता आत्ताच सांगून ठेवतो आता सचिनला कोपऱ्यात घेऊन जायचं इतकं सोपं होतं आणि तिनं डोक्यावर हात मारला आता सगळे त्याची गंमत बघत बसले आणि आता लताला सुद्धा खूपच अवघडल्यासारखं वाटत होतं कसं म्हणायचं चला ना कोपऱ्यात आणि एवढ्या बेडरूममध्ये आत दोघंच असताना सुद्धा रोमॅंटिक बात नकार देणारा हा शेंदाड नवरा असा चार चौघात असलं काहीच करणार नाही हे तिला माहीत होतं आता ती काहीच बोलत नव्हती आणि मेघा म्हणाली लता ताई असं नाही हां तुम्ही डेअरिंग दाखवली पाहिजे आणि लता म्हणाली अहो प्लीज सचिन म्हणाला लता शांत हो आणि हरली तर हरली पैज पण मी तिकडे येणार नाही ना राहुल म्हणाला म्हणजे तुला बायको हरली तरी चालेल याचा अर्थ तुला तिची काडीची किंमत नाही सचिन दात ओठ खात म्हणा म्हणाला राहुल तू आगीत तेल ओतू नकोस शांत बस आणि पै जिंकून असा काय मोठा तीर मारणार आहे लता म्हणाली आणि आता तुम्ही तिकडे माझ्यासोबत आलात तर मी तुम्हाला तुम्हाला काही तुम्हाला खाणार आहे की काय डेअरिंग फक्त तुम्हाला तिथे घेऊन जाण्याचं आहे काही करावंच असं नाही आणि तुम्हीच असे निरुत्साही आहात मीच एकटीनं उत्साह दाखवून काय उपयोग आहे का आता तर सगळे हसत होते त्यांच्या या बोलण्याला आणि सचिन म्हणाला बघ आत्तापासून त्यांनी दात काढायला सुरुवात केली आणि मी तिथे आलो तर जरी काहीच नाही केलं तरी हे मला खूप चिडवणार मला टार्गेट करतील आधीच मला खूप बोलतात सगळे चैतन्य म्हणाला सचिन टास्क हरल्यावर पार्टी द्यायची आहे सगळ्यांना माहीत आहे ना, माही ना। सचिन म्हणाला चला आत्ताच दिली मी तयार आहे पार्टीला काय व्हायचं ते खर्च होऊ द्या माझा पण मी येणार नाही म्हणजे नाही त्या कोपऱ्यात आता काय करणार याच्या पुढे आणि काय बोलायचं आणि लता म्हणाली मी हरले आणि कोमल म्हणाली लता ताई तुम्ही लगेच हार मानलीत लता म्हणाली नको बाई त्यांना जास्त फोर्स केला की पुन्हा फुगून बसतात ते अशा सगळ्या गोष्टी फार सिरियस घेतात सोडून देत नाहीत लगेच पुन्हा अबोला पकडत बसायचे आणि जायचे टेरेसवर झोपायला त्यापेक्षा त्यांच्या कलाकारानं घेतलेलं बरं आणि मयुरी म्हणाली हे बाकी खरं बोललीस बरं का लता सचिन यात तू खूपच चिवट आहेस बरं का तुला कितीही सांगा तू सुधारणार नाहीस बाड्या लताचा हिरमोड झाला की नाही तुला गंमत कळतच नाही का राहुल म्हणाला सचिन म्हणाला काही हिरमोड वगैरे होत नाही तिचा तिला आता माझ्या स्वभावाची सवय झाली आहे आणि ती मला समजून घेते मला नाही आवडत जास्त रोमॅन्टिक व्हायला तर मी काय करू चैतन्य म्हणाला ए बरं जाऊ द्या याचं काही होणार नाही चला फिरवा पाटली या वाड्यानं जाग्यावरच विषय कट केला आता कशाला वाढवायचं मग आपण तरी वानराच्या शेपटीसारखं क्लोज दिस मॅटर अँड स्टार्ट न्यू असं म्हणून पुन्हा बाटली फिरवली आणि बाटली आली मयुरीवर आणि मयुरी म्हणाली मी सुद्धा डेअर घेईन अर्जुन म्हणाला मयू तू डेअरिंग करशील ती म्हणाली हो सांगा काय करू आणि रॉयल बॉयज म्हणाले अर्जुन तुझ्या बायकोला तूच तुझ टास्क दे रे बाबा आमचा आणि तुझ्या लाजाळूच्या झाडाचा मेळ जुळणार नाही अर्जुन म्हणाला मयू बघ हां मी जे देईन ते तू करशील ना आणि आता ती मनात थोडी घाबरली कारण नक्कीच हे मला स्वतःसारखाच काहीतरी वाथरटपणा करायला लावतील की काय अरे बापरे हे नक्कीच असंच करणार आणि ती म्हणाली नाही नाही नको ऐका मी की नाही त्रुट घेईन मी खरं बोलते तुम्ही मला प्रश्न विचारा अर्जुन म्हणाला मयू आता नाही तू आता डेअरिंगच करायचं ती म्हणाली नाही मला खरंच सांगायचे तुम्ही प्रश्न विचारा आणि मग मा कोमल म्हणाले जिजू मी विचार ताईला प्रश्न ताई खरं खरं बोलायचं हां मयुरी म्हणाली बरं विचार आणि कोमल म्हणाली अर्जुनजीजू तुला पहिल्यांदा आवडले तो क्षण कोणता होता म्हणजे ते काय करत होते आणि आत्ताही मयुरी लाजायला लागली मेघा म्हणाली ताई अहो लाजताय काय सांगा ना आणि मयुरी म्हणाली ए असं कसं सांगू मी मला नाही सांगता येणार त्यापेक्षा मी डेअरच घेते अर्जुन म्हणाला अगं काय चाललंय तुझं बहुतेक तू कन्फ्यूज आहेस तुझ्याऐवजी हा टास्क मी पूर्ण करू का अभि म्हणाला ए अजिबात नाही ज्याचा त्यानेच हा टास्क पूर्ण करायचा जोडीजोडीने काय असेल ते आपण नंतर बघूया आणि चैतन्य हसून म्हणाला अर्जुन जोडीजोडीने करण्याचा टास्कची वेळ अजून आली नाही तो तर रात्री करणार ना आणि रॉयल लेडीज लाजल्या आणि हे ऐकून सगळे रॉयल बॉयज मोठ्यानं हसायला लागले अर्जुन म्हणाला ठीक आहे डेअर तर डेअर निदान इथे तरी तुझी डेअरिंग बघायला मिळेल आता मला मग मयू आता तू सगळ्यां देखत मला म्हण की अर्जुन आय लव यू आणि मयूरने मोठे डोळे केले आणि त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली वाटलंच होतं मला काहीही घ्या अर्जुन राव स्वतःच्या फायद्याचंच बघणार अजिबात शांत सोडत नाहीत एकही आता किती वेळा सांगू त्यांना मी हे आणि एकदा म्हणाले ना मी, मी त्यांना फोनवर अर्जुन मग आता पुन्हा कशाला ऐकायचंय खरंच यांचं ना पोटच भरत नाही मयू म्हणतेस ना मी वाट बघतोय असं म्हणून अर्जुननं तिला डोळा मारला आणि गाला तर विलोभनीय हसत होता चैतन्य म्हणाला अर्जुन जिकडे तिकडे तुझाच फायदा बघ बरं का अर्जुन म्हणाला तुझा तर आज डबल फायदा झाला की आता गप्प बस आता आमची टर्न आहे मग कोमल म्हणाली ताई अग म्हण ना काय त्यात एवढं अवघड आहे मयुरी म्हणाली तू गप ग आणि अर्जुनराव मी तुम्हाला म्हणाले आहे फोनवर तुमची ती इच्छा मी पूर्ण केली आहे मग आता पुन्हा मला हेच काय विचारलं तुम्ही दुसरं काहीतरी करायला सांग ना आता अर्जुन थोडा चिडून म्हणाला आईच्या हिच्या किती बहाणे करते बरं एक काम कर तो मॅनेजर दिसतोय ना त्याच्या तू कानाखाली मारून ये आणि दाखव चढ डेरिंग तसं सगळ्यांनी आश्चर्यानं त्याच्याकडे पाहिलं आणि मयुरी म्हणाली आहो हे काय असलं कुठं करायला सांगतात का अर्जुन म्हणायला वाटलंच मला तुला हेही नको का मग ठीक आहे मग एक काम कर एक दारूची बॉटल अख्खी पिऊन टाक आणि ती तोंडावर हात ठेवून आश्चर्यानं म्हणाली अहो ही काय चेष्टा लावली आहे काय तुम्ही माझी नीट सांगा ना काहीतरी आणि अर्जुन म्हणाला ठीक आहे मग आत्ताच्या आत्ता आशूचा गळा दाब आता सगळे रॉयल बॉयज फिदी फिदी हसत होते हळूहळू हुडु तोंडाला हात आडवा लावून कारण आता समोरच्याला सरळ करण्याची ही अर्जुन स्टाईल होती एकदम हटके ही त्यांना माहीत होती समोरचा जितका वाकडा आहे त्याच्यापेक्षा दहा पट जास्त वाकड्यात शिरायची अर्जुनराव जेणेकरून यांचा वाकडापणा बघून तो समोरचा आपोआप सरळ होतो अगदी सुतासारखा रॉयल लेडीज मात्र अर्जुन रावांच्या या चॅलेंजने हादरल्याच होत्या लता म्हणाली अहो भाऊजी स्वतःच्याच मुलाचा गळा दाबायला सांगताय तुम्ही हे कसलं डेरिंग म्हणायचं अर्जुन म्हणाला डेअरिंग हे डेरिंगच असतं आता तिला एक साधा डेअरिंग सुद्धा खूप अवघड वाटते ना मग हे थ्री वर्सेस वन तू निवड कुठलं करतेस बघ आणि टप्प्याटप्प्यानं करायचं बरं का आधी एक दारूची बाटली रिकामी कर आणि फुल चिंग हो म्हणजे तुला नशा येईल आणि त्याच नशेत जाऊन तू मॅनेजरच्या कानाखाली द्यायची आणि मग आशूचा गळा दाबायचा आता नखरे नको करू पटकन काही ते निवड अर्जुन तिला दम देत म्हणाला आणि मयुरी म्हणाली अहो काय हे असं बोलतात का तो म्हणाला आता तुला रोमॅन्टिक डेअरिंग करायचं नाही ना मग हे असले हॉरर डेअरिंग करून दाखव तुलाच हौस आहे ना आणि मयुरी मनात म्हणाली की नालायक आहेत हे माणसात सुद्धा असं बोलतात आणि मग राहुल म्हणाला वहिनी पटकन सांगा काय करणार आणि मयुरी शेवटी म्हणाली ते एकच निवडणार मग अर्जुन म्हणाला कोणतं आय लव यू अर्जुन असं म्हणणार ना तुम्हाला ती म्हणाली हो पण तिची जीभच रेटत नव्हती कोमल म्हणाली ताई अगं काय घाबरतेस इतकी आणि किती संकोच करतेस आता त्यांची इच्छा आहे तर मन ना हे बघ असं म्हणायचं खूप सोपं असतं मयुरी म्हणाली ते माहीत आहे ग मला पण इतक्या माणसात कसं म्हणू कोमल म्हणाली हे बघ असं तू माझ्या मागे म्हण आय लव यू तसा राहुल तिला अडवत म्हणाला ओ कोमल मॅडम पुढे अर्जुनचं नाव घेऊ नका नाही तुमची एक्सप्रेस सुटेल मोके पे चोका मारायला कोमल डोळे मोठे करून म्हणाले राहुल काहीही काय म्हणता हो तुम्ही मी काही ते म्हणणार नव्हते मी तुमचं नाव घेणार होते राहुल हसून म्हणाला मग ठीक आहे नाहीतर मला वाटलं तू तु सुद्धा तुझी इच्छा पूर्ण करून घेतेस की काय या निमित्तानं त्याचे सगळे हसायला लागले आणि कोमल लाजली मग कोमल म्हणाली हे बघ ताई आय लव यू राहुल म्हटलं की नाही मी काहीतरी अवघड आहे का मग मी तू म्हणाली ताई मी सुद्धा म्हणते अभी आय लव यू मग आता मेघा म्हणाली ताई बघा आता मी सुद्धा म्हणते चैतन्य आय लव यू आणि आता लता पण म्हणाली आय लव यू सचिन आणि आता अर्जुन सोडून सगळे रॉयल बॉईज एका स्वरात म्हणाले आय लव यू टू तसे सगळे खूप मोठ्याने हसायला लागले आणि मग लता म्हणाली ताई आता तुम्ही पण म्हणून टाका बरं मयुरी म्हणाली अहो मी तुम्हाला म्हणाले की नाही फोनवर अर्जुन म्हणाला पण मला ते समोरासमोर ऐकायचं आहे ती म्हणाली मग मी तुमच्या कानात म्हणते अर्जुन म्हणाला आत्ता अजिबात नाही आता सगळ्यांदे एकतच तुम्हाला प्रपोज करायचं आणि आता जास्त आडेवेडे घेतलेस ना तर मग बघच आणि मयुरी थोडी शांत बसली आणि सगळ्यांनी त्यांचे श्वास रोखून धरले आता सगळ्यांना वाटत होतं की खरंच हो हे आय लव यू म्हणणं इतकं का अवघड आहे यांच्यासाठी तेही यांच्याच नवऱ्याला कोणालाही खोटं वाटावं इतकं लाजळूपणा होता मयुरीकडे आणि अर्जुन सगळ्यांना सांगायचा पण ते पटत नव्हतं ना, ना कोणाला आणि आता सगळे त्यांच्याच डोळ्यानं पाहत होते की कि मयुरी किती लाजळ आहे आणि मग खाली मान घालून डोळे झाकून ती म्हणाली आय 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 लव आय लव यू अर्जुन तसं सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला पण अर्जुन रामाचं समाधान नाही झालं ते म्हणाले असं नाही माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हण डेअरिंग डोळे झाकून नाही डोळ्यात डोळे घालून करायचं असतं तिने थोडं वाकडं तोंड केलं एकदा सगळ्यांकडे बघितलं तसं सगळ्यांनी पटकन डोळे झाकून घेतले आणि मग पुन्हा त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली आय लव यू अर्जुन आता खुश अर्जुन म्हणाला हे पुढचं नंतरचं मी सांगितलं नाही बरं का तरी का बोललीस मयुरी म्हणाली काय अर्जुन म्हणाला आता खुश हे तू बोल? का बोललीस आता पुन्हा बोल आणि ती चिडून म्हणाली बरं आय लव यू अर्जुन आणि अर्जुन म्हणाला आता तू त्याच्या सुरुवातीला बरं का म्हणाली आता पुन्हा म्हण आणि ती खूप चिडली तो मुद्दाम करतो हे तिला कळलं आणि मनात म्हणाली की ती फाजीलपणा करावा माणसानं मनच भरत नाही यांचं आणि ती चिडून म्हणाली आय लव यू अर्जुन असं थोडं ओरडून म्हणाली आणि आता अर्जुनराव गालात थोडे हसले आणि म्हणाला ए राव दे गं तुला नाही जमणार आणि इतक्या विनंत्या केल्यानंतर हे असं उपकार केल्यासारखं आय लव यू ऐकून कोणाचं समाधान होणार आहे ए चला रे फिरवा बाटली आणि घ्या नेक्स्ट कॅन्डिडेट तसे सगळे रॉयल बॉयज आणि रॉयल लेडीज खूप खूप हसल्या आणि मयुरीने त्याच्याकडे बघून रागाने दाट ओट खाल्ले आणि म्हणाली निर्लज्ज कुठले चला आता घरी दाखवतेच तुम्हाला आणि अर्जुनरावसुद्धा तिच्याकडे बघून हसत मनात म्हणाले काय काय दाखवशील गो बायको तू जे दाखवशील ते सगळं बघायला मी तयार आहे